नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींनी करणार आहोत। राज्याला हादरवून टाकणारी घटना हिंगणघाट इथून घडलेली आहे। हिंगणघाट इथल्या प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणाचा अंतिम निकाल आज येतो आहे। हिंगणघाटच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आजच्या निकालामुळे शहरासह दरोडा गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आजच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्षही लागलेलं आहे। हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज सुनावणी होते आहे। न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। हिंगणघाटच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरोडा गावात पोलीस बंदोबस्त ठेवला गेलाय। नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। हा अंतिम निकाल आहे। 3 फेब्रुवारी 2020 पीडितेवर हल्ला झालेला होता। ती कॉलेजला जात असताना तिला पेटवून देण्यात आलं। 10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। 6-7 दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती। आरोपी विकेश नगराळे याला अटक करण्यात आली। सरकारकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। आत्तापर्यंत 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली गेलेली आहे। आरोपी विरोधात 426 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं। 19 दिवसांमध्ये दोषारोपपत्र पूर्ण झालेलं आहे। या प्रकरणानंतर राज्यात शक्ती कायदा लगेच लागू झाला। 3 फेब्रुवारी 2020 घडलेल्या या घटनेवर आज अंतिम निर्णय येणार आहे। आरोपी विकेश नगराळे याला अटक झाली आणि आज अंतिम सुनावणी होईल। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हेच या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहत होते। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। खूप धक्कादायक घटना होती नरेंद्र, ही अख्खा महाराष्ट्र हादरला होता या घटनेनं। त्यानंतर नगराळेला अटक झाली, आज अंतिम सुनावणी आहे, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, काय अधिक माहिती द्याल? नक्कीच, ही जी घटना होती ती अत्यंत हृदयदावक होती आणि पालकांपुढे एक विचार करायला लावणारी घटना होती। 3 फेब्रुवारी 2020 ही घटना नंदोरी चौक हिंगणघाट येथील नंदोरी चौकात घडली होती। विकेश नगराळे या आरोपीने तिच्या अंगावरती पेट्रोल टाकून तिला जाळलं होतं आणि त्यानंतर मात्र पूर्ण राज्यासह देशामध्ये आगडोंब उसळला होता। पुन्हा विशेष म्हणजे जो तिला पेटवून दिल्यानंतर नागपूर येथे तिला ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं आणि 10 फरवरीला तिचा करून अंत झाला होता। त्यानंतर मात्र तिची फास्टॅग कोर्टामध्ये केस चालवावी याची मागणी सर्व स्तरातून सुरू झाली होती आणि त्यानंतर मात्र सरकारने एक निर्णय घेत फास्टॅग कोर्टात केस दाखल केली होती। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यावेळच्या उपविभागीय अधिकारी आणि तपासी अधिकारी तृप्ती जाधव यांनी 426 पानाचं दोषारोपपत्र जे आहेत ते 18 दिवसात पूर्ण करून न्यायालयात दाखल केलं होतं आणि त्यानंतर जी सुनावणी सुरू झाली 63 सुनावण्या झाल्या या प्रकरणामध्ये आणि 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत, त्यांची साक्ष नोंदविण्यात आलेली आहे आणि आज कुठेतरी आज हा निकाल येणार आहे। उद्याला तिला 2 वर्ष पूर्ण होणार आहे, तिचा मृत्यू 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज कुठेतरी हा निकाल येणार आहे। कोरोनाच्या काळामुळे हा निकाल लांबणीवर पडला होता, जवळपास 9 महिने हा निकाल थांबला होता आणि आज कुठेतरी या निकालाची आता उत्सुकता लागलेली आहे। सर्व स्तरातून निकाल काय येते हे पाहिल्या जात आहे। आज हिंगणघाट शहरासह दारोडा गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत।
नक्की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत होते या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारच्या बाजूने ते या सगळ्या केसमध्ये होते त्यांच्याकडून या दरम्यानच्या काळात म्हणजे पुन्हा ही केस सुरू झाल्यानंतर आजपर्यंतच्या कालावधीमध्ये घडलेल्या घडामोडींविषयी काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे का? प्रतिक्रिया म्हणजे जे 5 तारीख देण्यात आली होती ते 5 तारीख जेव्हा 9 तारीख देण्यात आली त्यावर मात्र कुठंतरी सामाजिक क्षेत्रातून काही प्रतिक्रिया उमटल्या होत्या की तारीख का लेट करण्यात आलेली आहे, 1 तारीख का देण्यात आलेली आहे, निकाल तर तयार आहेत, अंतिम निकाल देण्याचा 5 तारीख जाहीर करण्यात आली होती मात्र 9 तारीख का देण्यात आली यावरून चर्चेला वाव मिळाला होता. मात्र आज कुठेतरी ही तारीख नक्की झाली आहे आणि आज निकाल येणार म्हटल्यावर आता सर्व स्तरातून या निकालाची वाट पाहिल्या जात आहेत. त्याला काय फाशी दिल्या जाते की जन्मठेप दिल्या जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्की नरेंद्र आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सुनावणी फार महत्वाची आहे त्यामुळे सुनावणी संदर्भातले सगळे अपडेट्स अर्थात तुमच्याकडनं घेत राहू.